नमस्कार, मी ईश्वरी गुरुप्रसाद पटवर्धन, इयत्ता 6वी, गट क्रमांक 1, जिल्हा सांगली, आणि माझा विषय आहे साहित्यिक सावरकर। भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात वीर सावरकरांचे स्थान हे अद्वितीय आहे। महाभारतातल्या एखाद्या वीर पुरुषांप्रमाणेच त्यांचे चरित्र आणि कर्तृत्व हे प्रेरणादायी आहे। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ही अक्षरे नुसती वाचली तरी अंगावरती रोमांच उभे राहतात। देशोस्तय महाघोरे ही विघ्ने ही परिवेशित अस्मिन संकट काले त्वम राष्ट्रस्य प्रेरक हा भूव। वज्रवीर नमस्तुभ्यं शौर्य आदर्श प्रदायिने शृंखला पार तंत्रस्य त्वत् प्रयत्नार्थी खंडिता। देशासाठी खऱ्या अर्थाने सर्वस्वाचा त्याग करणारे संपूर्ण कुटुंब हे सावरकरांचे होते। सावरकर कुटुंब हे धगधगते देशभक्त यज्ञकुंड होते। त्यांची उक्ती कृती आणि काव्य ही मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आहुतीस होती। हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वक्तृत्व वाक विभव ही तुझ अर्पिले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तुझी अनन्य झाला। थोर मनुष्य हा त्याच्या व्यक्तिमत्वातील कमी महत्वाच्या बाजूने जगाला परिचित असतो, असे प्रसिद्ध लेखक डीन इंग यांनी म्हटले आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत हे विधान विशेष लक्षणीय आहे, कारण सावरकर स्वातंत्र्यवीर म्हणून जितके परिचित आहेत, क्रांतिकारक म्हणून त्यांचा जितका अधिक लौकिक आहे, एक हिंदुत्वनिष्ठ राजकीय नेते म्हणून त्यांची जितकी अधिक ओळख सर्वसामान्यांना आहे, तितकी साहित्यिक म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यांच्या पुढे नाही। सावरकर वृत्तीने कवी व कलावंत आहेत, पण परिस्थितीने त्यांच्या ध्येयाने त्यांना राजकारणी पुरुष केले आहे। त्यांच्या साहित्यातून त्यांचे विचार अजूनही जिवंत आहेत आणि ते देशाला दिशादर्शक देखील आहेत। जसे त्याचे व्यक्तिमत्व तसे त्याचे वाङ्मय, या साहित्यातील नियमाच्या निकषावर सावरकरांचे सर्व वाङ्मय असताना त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते। देशाला मंगलास्पद ध्येयाकडे प्रवृत्त करणारे साहित्य हे साधन आहे अशी त्यांची धारणा होती। शस्त्र शास्त्र प्रवृत्ती आणि साहित्य यांचा संबंध अगदी निकटचा आहे असे ते मानित होते। स्वतःच्या जीवनतत्वाच्या अभिव्यक्तीसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली, पण या सर्व साहित्य प्रकारची निर्मिती त्यांच्या ज्वलंत तेजस्वी आणि ध्येयवादी व्यक्तिमत्वातून झाली असल्यामुळे त्यामधील आधारभूत सत्व एकच होते। सावरकरांच्या वाङ्मयाला जेवढे तेज आले होते ते त्यांच्या व्यक्ती जीवनातूनच। सावरकरांच्या समग्र साहित्यात आत्मचरित्रे, चरित्रे, इतिहास, निबंध, काव्य, नाटके, कथा, कादंबऱ्या, भाषाशुद्धी, लिपिशुद्धीसारख्या चळवळी असे बहुविध प्रकार आहेत। सावरकरांना चांदबाट आणि भारतवीणा या उद्गाराने देखील गौरवण्यात आले आहे। सावरकरांना लहानपणापासूनच साहित्याचे आणि काव्याचे बीज त्यांच्या वडिलांकडून मिळाले। चाफेकरांच्या क्रांतिकार्याचा सावरकरांवर विलक्षण परिणाम झाला। त्यांनी आपली कुलदेवता भगवती हिच्या पुढे चाफेकरांचे हे कार्य चालू ठेवण्याची शपथ घेतली। माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेत झुंजेल, यामध्ये मारिता मारिता मरेत झुंजेल या वाक्यापुढे सावरकरांनी दिलेले 3 अक्षरचिन्ह मिळून जे चिन्हरूप बनले आहे तेही कठोर निग्रहाचे सूचक आहे। या चिन्हाने जणू सावरकरांना आत्मबलच पुरवले आहे। इथूनच त्यांनी त्यांच्या देशकार्याची सुरुवात केली। त्यासाठी त्यांनी स्वदेशीचा फटका अवघ्या 15व्या वर्षी लिहिला। त्यांनी बाजीप्रभू देशपांडे आणि सिंहगडाचा पोवाडा अभिनव भारत या संघटनेसाठी लिहिला। श्रीमंत सवाई माधवांचा रंग ही त्यांची पहिली प्रसिद्ध कविता। सावरकरांच्या काव्यामध्ये कवी कुलगुरू कालिदास, कवी मोरोपंत, शाहीर प्रभाकर, स्वातंत्र्यवीर गोविंद यांचे संस्कार आहेत। परंपरा आणि आधुनिकता यांचा समसमान संयोग सावरकरांमध्ये आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या प्रत्येक काव्यामध्ये येतो। सर्व देवता जसे शस्त्रहस्त्र देवी, अष्टभुजा, कोदंडधारी राम, सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्ण किंवा उग्र नरसिंह या युद्धमान देवतांचे उपयोजन ते राष्ट्रकार्यार्थ करू पाहतात। त्यांनी लिहिलेले स्वतंत्रतेचे स्तोत्र, त्यांनी लिहिलेले हिंदूंचे एकतागान, त्यांनी लिहिलेले अखिल हिंदू विजय ध्वजगीत, त्यांनी लिहिलेली शिवरायांची आणि अनंताची आरती, त्यांनी लिहिलेले शस्त्रगीत यामधील काव्यांची थोरवी ही त्यांच्या व्रतनिष्ठेचेच फलित आहे। 1906 साली सावरकरांनी मॅझिनीचे चरित्र लिहिले, यामध्ये त्यांनी लिहिलेली प्रस्तावना ही इतकी गाजली की ती स्वातंत्र्य भक्तांची भगवद्गीता बनली। ही प्रस्तावना एखाद्या महाकाव्याच्या तोडीची होती। सावरकरांच्या शब्दात एका वाक्यात सांगायचं झालं तर मॅझिनी हा इटलीचा रामदास होता आणि रामदास हे भारताचे मॅझिनी होते। त्यांच्या हिंद सुंदराती या कवितेतून ते पृथ्वी या स्त्रीरूपाचा गौरव करतात। त्यांच्या सागरास व सांत्वन या व्यक्तिगत कवितेतून त्यांच्या अंतरीचा सहज व्यक्त होतो। शूर पुरुषांचे अंतःकरण कोमल असू शकत नाही असे जे आपले मत असते त्याबद्दल सावरकर म्हणतात की अतिकोमल अंतःकरणामुळेच त्यांना दुसऱ्यांची दुःखे कळतात आणि ती नाहीशी करण्यासाठी त्यांना अति कठोर बनावे लागते। सावरकरांचा पुरुष मनस व्यक्त करणारे ही काव्य आहे। त्यांची आत्मबल ही कविता स्वतःमधील शक्तीला जागृत करते। अग्नि साळी माझा सी नाखडत छेदितो, भिवनी मला भाण मृत्यू पळत सुटतो, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला, असा कवण जन्मला, असे स्वसामर्थ्य त्यांनी या कवितेतून व्यक्त केले आहे। तसेच त्यांनी निर्माण केलेल्या वैनायक वृत्ताचा प्रथम उपयोग त्यांनी या कवितेत केला आहे। तसेच त्यांनी निर्माण केलेल्या कमला, गोमंतक आणि महासागर या महाकाव्यांमध्ये आणि मूर्ती सुजिती या कवितेमध्ये देखील त्यांनी या वृत्ताचा समर्पक उपयोग केला आहे।
तर खऱ्या अर्थाने सावरकरांचे अभिनव भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्यांनी सांगितलेले आधुनिक काळातील आधुनिक लक्ष्मी पूजनाचे व्रत आपण सर्वांनी अंगीकारले पाहिजे. सावरकर म्हणतात, तरी हिंदू नो घरात लक्ष्मी आधी आणावी, विदेशी सिना शिव शक्यतो वृत्ती बाणावी, देशी तेले देशी साबू देशी वस्त्राने, देशी साखर देशी अस्त्रे देशी शस्त्राने, स्वदेश लक्ष्मी पूजू साधुनी जरी मंगल वेळ, गजांत लक्ष्मी हिंदू हिंदूंच्या दारी लोळेल. या गीतातून हिंदू समाजाच्या उत्कर्षाचे सावरकर जे स्वप्न पाहतात तेच खऱ्या अर्थाने अभिव्यक्त होते. प्रत्येक आर्य पुत्र आर्य गुहितेस स्वधर्म स्वदेश आणि स्वभाषा यांचा आदर आणि अभिमान असलाच पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून या आर्यभूमीच्या उन्नतीच्या कार्यात प्रारंभ करूया. सावरकरांच्या व्यक्तिमत्वातून आणि त्यांच्या साहित्यिक विचारातून प्रेरणा घेऊन छोट्या छोट्या कृतीतून सुरुवात करून त्यांचे खऱ्या अर्थाने समृद्ध अखंड आणि स्वतंत्र हिंदुस्थानाचे स्वप्न आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल ग. दि. माडगूळकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर, आकाशाहून विशाल भासे त्यांचे व्यक्तित्व, कर्पूर सेजो जाळी आपले अवघे कर्तृत्व, चिरंजीव हा हौतात्म्याचा विजयी अभिमान, इतिहासासह भविष्याने करावा याचा सन्मान, करावा याचा सन्मान. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.